स्विफ्ट कारवर कापसाने भरलेल्या आयशर पलटी झाल्यानं कारमधील चौघेजण जखमी झाल्याची घटना फुलंब्री शहरानजीक असलेल्या देशमुख पेट्रोल पंपासमोर शनिवारी रात्री घडली. फुलंब्री शहरानजीक असलेल्या देशमुख पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर कापसाने भरलेला आयशर पलटी झाल्यानं कारमधील चौघेजण जखमी झाले. ही घटना दिनांक 25 जानेवारी शनिवार रोजी रात्री 9:30 सुमाराला घडली. याबाबत माहिती अशी की फुलंब्री इथून कापसाने भरलेला आयशर नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे जात असताना देशमुख पेट्रोल पंपावरती डिझेल टाकण्यासाठी थांबला. डिझेल टाकून परत जात असताना पेट्रोल पंपाच्या बाहेर निघताना या ठिकाणी खड्डा असल्यामुळे वळण घेत असताना इथे उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवरती हा आयशर पलटी झाला. यामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. सुदैवाने कारमधील चौघेजण मात्र वाचलेत, जीवितहानी झाली नाही. आर्यन गौतम, राहुल कोंडवा, रघुनाथ घाटगे, मुकेश बाकलीवाल हे चौघेही औरंगाबाद येथील राहणारे संबंधित स्विफ्ट कारमध्ये होते. घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी चौघांनाही गाडीतून बाहेर काढलं व महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेतून विजय देवमाळी यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केलं. यावेळी मुकेश बाकलीवाल यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली. सदरील घटना घडताच फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक B.R. कांबळे व D.R. वाघमारे आदींनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केलं. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.